माजी पोलीस आयुक्त परमबीर सिंग यांनी तत्कालीन गृहमंत्री अनिल देशमुख यांच्यावरती जे आरोप केले होते त्या आरोपांची प्राथमिक चौकशी करण्याची जबाबदारी उच्च न्यायालयानं सीबीआयकडे सोपवली होती आणि त्या अनुषंगानं सीबीआयच्या तपास अधिकाऱ्यांनी प्राथमिक चौकशी करून जो अहवाल दिला तो आता जनतेसमोर आलेला आहे. एकंदर समाज माध्यमांमध्येही तो प्रसारित होतोय आणि माध्यमांनी त्याचं वृत्तांकन केलेलं आहे आणि त्या अहवालाच्या अनुषंगानं धक्कादायक माहिती समोर येते की अनिल देशमुख यांना क्लीन चीट देण्यात आली होती. त्यांचा कुठल्याही तरीचा दोष नाही. एकंदरच हे जे काही आरोप होते ते आयक्यू माहितीच्या आधारे होते. त्याच्यामध्ये कुठलेही तथ्य नाही आणि ही चौकशी पुढे नेण्याची आवश्यकता नाही असा स्पष्ट अभिप्राय तपास अधिकाऱ्यांनी दिला होता. असं असतानाही या प्रकरणामध्ये एफआयआर नोंदवला गेलेला आहे आणि म्हणूनच या अहवालाची सत्यता काय आहे, हा अहवाल योग्य आहे की नाही आहे या संदर्भात सीबीआयनं तात्काळ स्पष्टीकरण देण्याची आवश्यकता आहे. कारण हा सत्य असण्याची दाट शक्यता आहे आणि हे सत्य जर असेल तर निश्चितपणे अनेक प्रश्न यातून उपस्थित होतात. न्यायालयाची बेअदबी, न्यायालयाला देखील दिशाभूल करण्याचा प्रयत्न झाला का? एकंदरच एफआयआर नोंदवण्याची आवश्यकता काय होती आणि कोणाच्या दबावाखाली तो नोंदवला गेला? आपल्याला माहिती आहे गेल्या 7 वर्ष मोदी सरकार ज्या पद्धतीनं देशामध्ये काम करते या राष्ट्रीय तपास यंत्रणांचा विरोधकांची जिथे ते सरकार आहे त्यांना बदनाम करण्याकरता, त्यांना अस्थिर करण्याकरता राजकीय शस्त्र म्हणून या संस्थांचा वापर केला जातोय. महाराष्ट्रातही अनेक उदाहरणं आपल्या समोर आहेत. असं असताना सीबीआयवरती प्रचंड दबाव असण्याची शक्यता आहे आणि म्हणूनच न्यायालयाने स्वतः याची दखल घेऊन, कारण हा अहवालाची प्रत न्यायालयाला देखील पाठवण्यात आलेली आहे, त्यामुळे त्यांनी दखल घेऊन याची न्यायिक चौकशी करावी आणि एकंदरच या प्रकरणाची सत्यता समोर आली पाहिजे. कारण ही जर आली तर निश्चितपणे एक प्रचंड मोठं षडयंत्र याच्या मागे आहे हे स्पष्ट होईल. त्यामुळे हा जनतेचा अधिकार आहे सत्य जाणण्याचा आणि सीबीआयची ही जबाबदारी राहील त्यांचं निर्दोषत्व सिद्ध करण्याची.